की समाधान कोरी यत्ता पहली वरी केशरी मध्ये पांडरा खाली हिरवा रंग अशोक चक्र शोभत निळ सर रंग अशोक चक्र शोभत निळ सर रंग असं ज्या राष्ट्रध्वजाचं वर्णन आहे त्या तिरंग्याचा भारत हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला भारत शूरवीरांच्या रक्तांनी सिंचलेला भारत संतांच्या वारसाने पावन झालेल्या भूमीचा भारत साहित्य सम्राटांनी नटलेला भारत सुजलाम सुफलाम भारत हसत हसतावर जाणणारा भगत सिंग राजगुरु आणि सुखदेव यांचा भारत वैराच्या सुनेला ही आई म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत परंतु आज त्याच भारताचे मन हे झालेली नेत्रदीपक प्रगती पाहून गहिवरतय आणि समाजातील परिस्थिती पाहून कुरकुरतय गेले 75 वर्षे ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद अनुभव आणि अनुभूती प्रत्येक सेकंदाला मिळते त्या असंख्य स्वातंत्र्य योद्ध्यांना विसरून चालला नाही स्वातंत्र्य हा राज्याचा प्राण असतो आणि हे प्राण फुंकण्याचे काम शेकडो शूरवीरांनी बलिदान देऊन त्या प्राण हाऊन केलेले आहे सर्वप्रथम मी त्या सर्व शूरवीरांना मनपूर्वक वंदन करते तीन रंगी तिरंगा आकाश आज पडकविला तीन रंगी तिरंगा आकाश आज पडकविला प्रणाम त्या वीरांना ज्यांनी भारत देश घडविला प्रणाम त्या वीरांना ज्यांनी भारत देश घडविला आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचा भारत पाहताना स्वातंत्र्यानंतर आपण काय कमावलं आणि काय गमावलं हे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरची पहाट आपण सर्वांनी अनुभवली खरं तर स्वातंत्र्यानंतर देशात शांतता व सुरक्षितता नांदेल अशी देशभक्तांची अपेक्षा होती पण देशात होणारे दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट यांनी देशाची सुरक्षितता अस्थिर झाल्याचे दिसून येत आहे देशाच्या सीमेवर 24 तास डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या माझ्या जवानावरती पुलवामा या ठिकाणी केलेला अटॅक असो किंवा 26/11 मुंबईवरील हल्ला असो अशा अनेक घटना देशाची शांतता भंग करीत आहेत ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी हे मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी पूर्वी देशात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जातीय दंगली बंद झाले असले तरी तोच मुद्दा देशाच्या प्रगतीप्रमाणे आधुनिक म्हणलाय आज प्रत्येक जातीला आरक्षण मिळाले पाहिजे अशा प्रकारे राजकारण करून लोकांचे डोके भडकावले जात आहेत आणि समाजात जातीय तेढ निर्माण केले जात आहेत यामुळे माझ्या भारत मातेचा एक असंग चेहरा डागाळतोय की काय असा यक्ष प्रश्न खरं तर आज मनाला पडलेला आहे या सर्व गोष्टीमुळे माणसाचा माणसावर विश्वास राहिला नाही सत्यासाठी सत्याचा बळी दिला जातोय याच ताज उदाहरण गेले दोन महिने उभा महाराष्ट्र अनुभवतोय बदकाच्या राज्यात राजहंसाच्या मानावर गेले जात आहेत बदकाच्या राज्यात राजहंसाच्या मानावर गेले जात आहेत आणि या सर्व गोष्टी आपल्या लोकशाहीला मारक आहेत म्हणूनच मला असं वाटतं उठ माणसा जागा हो लोकशाहीचा धागा हो उठ माणसा जागा हो लोकशाहीचा धागा हो आपल्या देशाच्या प्रगतीला सर्वात मोठी लागलेली कीड म्हणजे भ्रष्टाचार आहे माझ्या आजोबा नेहमी सांगतात पूर्वी कागद ओढून जाऊ नये म्हणून कागदावर वजन ठेवावं लागायचं पण आज काळ बदलला परिस्थिती बदलली आज आम्हाला जिथं जिथं वजन निर्माण करावं लागतंय तिथं तिथं आम्हाला कागद ठेवावं लागतंय अशी विदारक परिस्थिती सर्वात मोठी लोकशाही म्हणणाऱ्या माझ्या देशाला आणि पर्यायाने लोकशाहीला मारक ठरेल की काय याची भीती आज मला वाटत आहे हे सगळं खरं असलं तरी माझ्या देशाने केलेली प्रगती दैदिप्यमान आहे आज
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर देशाला जागतिक महासत्तेचे स्वप्न पडत आहेत आणि ही एक अभिमानाची गोष्ट आहे। मोबाईल क्रांतीमुळे सारे जग मुठीत झाले आहे। स्वातंत्र्यापूर्वी राणी लक्ष्मीबाई यांनी कर्तृत्वाने स्वतःची ओळख करून दिली। आजही द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होऊन देशाचे नेतृत्व करीत आहेत। घटनेतील अधिकाराच्या जोरावर स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात मागे राहिले नाहीत। आपल्या बुद्धीच्या जोरावर आकाशात झेप घेत आहेत। एवढंच नाही, मागील 2 वर्षापासून कोरोना सारख्या महामारीने सारे जग मरत आहे आणि माझा भारत देश मात्र त्या महामारीला तोंड देऊन उभा आहे। संशोधन क्षेत्रातील प्रगतीमुळे माझा कृषी प्रधान देश अन्नधान्याच्या बाबतीत तर स्वयंभू आहे आणि परदेशात सुद्धा निर्यात करतो। मातीत दरवळलेला श्वास आणि पिकलेला घास, मातीत दरवळलेला श्वास आणि पिकलेला घास ज्या भूमीत अधिवास करतो तो देश म्हणजे भारत। याच देशाची संस्कृती परंपरा उज्ज्वल आहे आणि याच देशाचे आपण सुजाण नागरिक आहोत, याचा अभिमान बाळगूया आणि देशाच्या प्रगतीसाठी खरीचा वाटा उचलूया। स्वातंत्र्याच्या जल्लोषाचा महिमा हा आगळा, स्वातंत्र्याच्या जल्लोषाचा महिमा हा आगळा। अमृत महोत्सवी वर्षात साजरा करून उन्नतीचा सोहळा, अमृत महोत्सवी वर्षात साजरा करून उन्नतीचा सोहळा। स्वातंत्र्य